सरळ त्यांच्याशी बातचीत करा, त्यांच्यावर होणारा अन्याय बंद करा। हे शांतपूर्ण आंदोलन, शांततापूर्ण ऐतिहासिक आंदोलन पवार साहेब आणि चार तास अनिल परब करतात काय? म्हणून हे नाटक बंद करा आणि यांना न्याय द्या। भाजपचे माजी खासदार आणि नेते किरीट सोमय्या यांनी रत्नागिरीमध्ये आंदोलन करत असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांची भेट घेतली। यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली। एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या तातडीनं मान्य करा असं देखील किरीट सोमय्या यावेळी म्हणाले। सध्याच्या माफिया सरकारला एसटी कर्मचाऱ्यांसाठी वेळ नाही का असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला। सगळे थोटांड आहे, 16 दिवस झाले, यांनी तर सांगितलं होतं ना संप संपला, एक एसटी तुटली सगळा युनियन, हे सगळे घोटाळेबाज माफिया सरकार आहे। 40 लोकांचे मृत्यू अनिल परब करतात काय? कोविडमध्ये रिसॉर्ट बांधतात, ताबडतोब यांच्या मागण्या मान्य करा। रत्नागिरी डेपोतील एसटी कर्मचाऱ्यांनी किरीट सोमय्या यांच्यासमोर आपल्या व्यथा मांडल्या। किरीट सोमय्या यांनी त्या शांतपणे ऐकून घेतल्या। जसं आजार अनेक आणि एक उपाय असतो, तसंच आता आमची एसटी कर्मचाऱ्यांची अनेक दुखणी आहेत, आणि म्हणजे शब्द अपुरे पडतील आणि पेपर अपुरे पडतील एवढ्या आमच्या आज अडचणी आहेत, आणि त्याच्यावरती आज एकच उपाय आहे आपला की विलीनीकरण। एक सुटसुटीत आमची मागणी आहे की आमचं शासनात विलीनीकरण करा, आमच्या सगळ्या समस्या सोडवून आमची पूर्णतः हमी घ्या। तुमच्या या लढ्याला माझा पाठिंबा तर आहेच, पण या आंदोलनाचा पाठपुरावा देखील मी सातत्याने करणार असल्याचं किरीट सोमय्या यावेळी म्हणाले। किरीट सोमय्या यांच्या या पाठिंब्यानं एसटी कर्मचाऱ्यांना बळ मिळालंय। जमीर खलफे, माय कोकण, रत्नागिरी। माय कोकण सबस्क्राइब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकनवर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवा।